वाढीव वीज बिलांसह लॉकडाऊन काळातील वीज बिल माफीसाठी राज्यभरात आंदोलनं सुरू आहेत या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वीज बिल थकबाकीपोटी ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित केला जाणार नाही असं स्पष्ट केलंय वीज बिलाच्या विषयावर सभागृहात चर्चा होऊन निर्णय होत नाही तोपर्यंत राज्यातील घरगुती तसंच शेती पंपांचा वीज पुरवठा खंडित केला जाणार नाही अशी ग्वाही त्यांनी आज विधानसभेत दिली